माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. आर्यन खान मुंबईच्या एनसीबी कार्यालयात दाखल झालाय. जामिनातील अटीनुसार हजेरीसाठी आर्यन एनसीबी कार्यालयात दाखल झालाय. एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाही आहेत, त्यामुळे एसटी महामंडळानं शिवनेरी बसद्वारे पुण्यातून सेवा सुरू केली आहे. शिवनेरी बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून बस पुण्याहून मुंबईसाठी रवाना करण्यात आल्यात. संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. संपाचा प्रभाव कमी करण्यासाठी खासगी शिवशाही बसचा प्रवास सुरू करण्यात आला. नाशकातून पुणे आणि धुळ्याला बस रवाना झाल्या. सांगली बसस्थानकात आज वडापबरोबर शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. सांगली स्वारगेट या मार्गावर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. खासगी चालकाच्या मदतीने सांगली परिवहन मंडळ प्रशासनाने शिवशाही सुरू केली. एसटी संप असल्यानं पंढरपूर बसस्थानकातून आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी वाहनातून वाहतुकीस सुरुवात केली आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आता एसटी फलाटावर वडाप गाड्या सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील एसटी कर्मचारी आंदोलनात आता त्यांचे कुटुंबीय सुद्धा उतरले आहेत. स्वारगेटच्या एसटी कॉलनीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून थाळी वाजवून आंदोलन केलंय. यात महिला लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा सहभागी झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईतील आझाद मैदानात भाजप नेत्यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू आहे. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी खोत यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. तरी आंदोलनाला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावेळी त्यांनी सरकार जर पोलीस संरक्षणात एसटी सुरू करण्याच्या विचारात असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला आहे. एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी आवाहन केलं. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे एसटी महामंडळाने आवाहन केलं. कोरोना संकटामुळे लालपरी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका असं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये आजही शुकशुकाट पाहायला मिळतोय. सलग 5व्या दिवशी संपामुळे एकही बस आगाराबाहेर निघाली नाहीये. अनेक एसटी कर्मचारी हे आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड येथील एसटी कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. काल संध्याकाळपासून 2 कंट्रोलर हजर झाले आहेत तर आज सकाळपासून 2 सफाई कामगार कामावर हजर झाले आहेत. संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई केली जाते. नाशिकमध्ये पंचवटी डेपोच्या भिंतीवर नोटीस लावण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यात भाजपकडून राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलंय. राज्य सरकारने लवकरात लवकर पेट्रोल डिझेलच्या भावात कपात करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्य सरकारनं इंधनावरील व्हॅटमध्ये कपात न केल्यानं वाहतूकदार संघटनांनी आता मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातून डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं घेतलाय. महाराष्ट्राऐवजी कर्नाटक तामिळनाडू केरळ तेलंगणातून डिझेल खरेदीला प्राधान्य देण्याचा निर्णय या संघटनेनं घेतलाय. नागपुरात भाजपकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. पेट्रोल आणि डिझेलवर लावलेला व्हॅट कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उस्मानाबादेत पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. राज्य शासनाने कर कमी करण्याची मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईच्या HN रिलायन्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ज्येष्ठ ऑर्थोसर्जन डॉक्टर शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी औरंगाबादेत अभिषेक करण्यात आलाय. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहरातील खडकेश्वर मंदिरात अभिषेक केला. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेलेंसह शिवसैनिकांची उपस्थिती होती. अभिनेत्री कंगना रनौतनं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत रोष ओढवून घेतलाय. सोशल मीडियावर कंगना रनौत हिच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला जातोय. 1947 भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मिळालं असं वक्तव्य कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केलंय. स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
कंगनाचं ते वक्तव्य म्हणजे स्वातंत्र्य वीरांसह देशांचा देशाचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलं. दरम्यान नवाब मलिक यांनी देखील कंगना रनौतवर हल्लाबोल केलाय. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तिला अटक करा अशी मागणीच मलिकांनी केली आहे. कंगना रनौतच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील झाशीची राणी चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी कंगना रनौत विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत घाटकोपरमध्ये काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलंय. भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या देशभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर वर्ध्यातील सेवाग्राममध्ये आयोजित करण्यात आलंय. 4 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ऑनलाईन उपस्थितीत झालंय. राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारी सेवा हव्या असतील तर त्यासाठी लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. औरंगाबादमध्ये इंधन आणि रेशन मिळवायचं असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आलंय. हाच औरंगाबाद पॅटर्न आता राज्यभरात लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. कोरोना प्रतिबंधक लशीचे 2 डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस म्हणजेच तिसरा डोस घेण्याबाबत धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. तिसऱ्या डोसची गरज आणि अंतराबाबत धोरण जाहीर होणार आहे. केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी माहिती दिली आणि त्याचबरोबर तिसऱ्या डोसची घाई करू नका असं आवाहन देखील केलं आहे. कोविशिल्डच्या 2 डोसमधील अंतर कमी करा अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 2 डोसमधील अंतर कमी केल्यानं लसीकरणाला वेग येईल असंही टोपे म्हणाले. पंढरपूरनंतर आता ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्याची परवानगी मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच गर्भवती महिलांना देखील करवीर निवासिनीचं दर्शन घेता येईल. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीचे 2 डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या गीतात सावरकरांचा उल्लेख ठळकपणे करण्यात आलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याचा आक्षेप मनसेनं घेतला होता. या गीतात आधी स्वातंत्र्याचे सूर्य उगवले अनंत क्षितिजावरती असा उल्लेख होता. मनसेच्या आक्षेपानंतर आता आणखी स्पष्ट नोंद करण्यात आली. औरंगाबादमध्ये ईडीची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू आहे. काल रात्रभर 2 व्यावसायिकांच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली आहे. तर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशी देखील 2 व्यावसायिकांच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. पुणे महाड दरम्यान वरंद भोर घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. मांदेली गावाजवळच्या वळणावर ट्रक अडकल्यानं भोर घाटात ही वाहतूक कोंडी झाली आहे. इथे पुण्याकडून महाडकडे जाणारी एकही वाहतूक सुरू आहे. किरण गोसावींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीसही त्यांना अटक करणार आहेत. भोसरी पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्वेचं काम पूर्ण झालंय. समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा अधिकाधिक वापर करून बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा विचार आहे. बुलेट ट्रेन मार्गाचा काही भाग एलिव्हेटेड तर काही भाग जमिनीखालून असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांकडून 50 रुपये प्रवेश शुल्क तर 150 रुपये परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.